उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, राष्ट्रवादी काँग्रेसचा शेतकऱ्यांचा मेळावा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदरणीय सुनीत्रा वहिनी पवार, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय दुर्गाडे सर, आदरणीय चांदेरे साहेब, सुरेश अण्णा गुले, आपले सर्वांचे नेते आदरणीय प्रदीपदादा कारटकर, सोलापूरहून आलेले आनंददादा चंदन शिवे, प्रवीण भैया शिंदे, छत्रपती कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक, सर्व संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक, उपस्थित सर्व सरपंच, उपसरपंच, सर्व आजी माजी सरपंच, आजी माजी ग्रामपंचायतीचे सदस्य, सोसायटीचे चेअरमन, आजी माजी चेअरमन, आजी माजी सदस्य, तंटा मुक्तीचे अध्यक्ष, आजी माजी अध्यक्ष, आजी माजी सदस्य, आपल्या पक्षाचे अध्यक्ष आबा, त्यांचे सर्व सर्व सेलचे सदस्य, सर्वच युवक युवती महिला, सर्वच राष्ट्रवादी पक्षाच्या सेलचे सगळे अध्यक्ष उपस्थित, आदरणीय व्यासपीठ उपस्थित, सर्व बंधू आणि भगिनींनो, अजितदादा पवार साहेबांनी 2 दिवसापूर्वी आपल्या सर्वांना सांगितलं की मी इंदापूरला येतोय, या मेळाव्यासाठी येतोय, आणि आपल्या सर्वांना थोड्या दिवसामध्ये थोडी कल्पना देऊन आपण सर्वजण या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं पहिल्यांदा मी आभार मानतो। बंधून आपल्या सर्वांना माहिती आहे की आज माझ्यासारखा कार्यकर्ता तुमच्या समोर आमदार म्हणून उभा आहे। आज मी जरी आमदार असलो, या राज्याचा माजी मंत्री असलो, तुम्हा सर्वांना याची कल्पना आहे की मी एक शेतकरी कुटुंबातला माणूस आहे। माझं सगळं कुटुंब हे शेतकरी कुटुंब आहे। माझ्या स्वप्नात पण मला वाटलं नव्हतं की मी कधी आमदार होईल, कधी मंत्री होईल, बंधूंनो कधी कारखान्याचा चेअरमन होईल, बँकेचा चेअरमन होईल, जेडपीचा कधी अध्यक्ष होईल, हे कधीही बंधूंनो मला वाटलं नव्हतं। कारखान्याचा चेअरमन असू द्या, बँकेचा चेअरमन असू द्या, जेडपीचा अध्यक्ष असू द्या, आमदार असू द्या आणि मंत्री असू द्या, हे जर माझं जर कुणी वाटचाल जर चालू केली असेल तर ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांमुळे मी बंधूंनो एक गोष्ट वाटचाल करू शकलो। अजितदादांचा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहित आहे, खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं, त्यांना लय पुढं पुढं करणारा पुढं पुढं असणारा माणूस त्यांना कधीच आवडत नाहीये। जे खरंय ते खरंय, खोटं ते खोटं, ते स्पष्टपणे सांगणारा नेता आणि कामाचा नेता, कुठलंही काम असू द्या त्या कामासाठी अहोरात्र कष्ट करणारा नेता, सकाळी पहाटे 5:30 वाजल्यापासून रात्री 11 पर्यंत काम करणारा नेता म्हणून दादांची ओळख आहे रे बाबा। आज आपल्या पूर्वी 2012 साली मला दादांनी जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं। अध्यक्ष करण्याच्या अगोदर आपण शांत डोक्याने विचार करूया, आपल्या गावातल्या रस्त्यांची परिस्थिती काय होती, मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्त्यांची गटाराची योजना, पाण्याची परिस्थिती काय, पिण्याच्या पाण्याची परिस्थिती काय होती, याचा फक्त विचार करा। कदाचित दादांनी मला जर त्या खुर्ची बसवलं नसतं मी काहीच करू शकलो नसतो। मी तुम्हाला आज सुनेत्रा वहिनी, मी तुम्हाला एक गोष्ट सगळ्यांना सांगतो, मी तालुक्याला पण बंधूंना सगळ्यांना गोष्ट सांगतो, दादा कशा स्वभावाचे आहेत। मी झेडपीचा अध्यक्ष झाल्यानंतर सुरेशांना मी इंदापूरचे रस्ते मंजूर केले। मी अध्यक्ष 22-23 तारखेला अध्यक्ष झालो, साधारणतः 27 का 28 तारखेला माझ्यासमोर फाईल आली आणि त्या फाईलमध्ये मला रस्ते इंदापूरचे त्यावेळेस नव्हते, कारण मी अध्यक्ष नव्हतोच। त्या फाईलमध्ये 12 तालुक्यातले आणि काय 1-2 तालुक्यातले रस्ते होते आणि म्हटलं आपल्या स्वभावाने मी ते रस्ते कट केलं आणि त्यामध्ये इंदापूर टाकलं। इंदापूर टाकल्यानंतर तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की ज्यावेळेस मी बारामती कट केली आणि माझी तक्रार म्हणण्यापेक्षा बारामतीचे सरपंच लोक दादांकडे गेले आणि दादांना त्यांनी सकाळ सकाळ देवगिरीवरती 6 वाजता सांगितलं, दादा तुम्ही आपल्या बारामतीचे रस्ते जे आहेत ते मामांनी आपले कट करून इंदापूरचे टाकलेत। दादांनी त्या सरपंचांना सगळ्या एकच 10-12 सरपंच उत्तर दिलं, होय त्याला मी इंदापूरला रस्ते टाकायसाठी जेडपीचा अध्यक्ष केलंय, हे दादांची काम करण्याची पद्धत आहे रे बाबानो। अशी माणसं मिळायला सुद्धा खूप नशीब लागतं रे।
स्वतःचा स्वार्थ सोडून, स्वतःच्या तालुक्याचा स्वार्थ सोडून, अरे ज्या माणसाला आपण त्या खुर्ची बसवलो त्या खुर्चीवर माणसाला तो पूर्ण अधिकार असला पाहिजे, त्याला एक मुक्तपणे काम करण्याची संधी दिली पाहिजे. ही फक्त किमया या देश आपले अजितदादा पवार साहेबच बाबांनो करू शकतात. हे पण बंधूंनो मी तुम्हाला सगळ्यांना माहितीसाठी सांगतो, आज आपल्या तालुक्यामध्ये विविध विकास कामाची उदा आपण पाहतो, आपण काय गप्पा ठप्पा आपण शो करत नाही बाबांनो. आपल्या भागातले रस्ते असतील, आपल्या भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, आज MGPच्या माध्यमातून असेल, राष्ट्रीय पेयजल माध्यमातून असेल, एक मोठा आराखडा असा 800-900 हजार कोटी रुपयाचा पिण्याच्या पाण्याचा आराखडा दादा या राज्याचे पालकमंत्री, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि अर्थमंत्री असताना आपण बंधूंनो तयार केला. आज आमच्या महिला भगिनी इथं बसलेले आहेत, आमच्या महिला भगिनीच्या डोक्याला हंडा कायमचा उतरवला गेला पाहिजे. माझी महिला भगिनी हापशावरती दिसली नाही पाहिजे, हीच भूमिका आपल्या दादांची होती रे बाबानो. एक मोठा आराखडा आणि माझ्या इंदापूर तालुक्याला कसं झुकत माप राहील हा प्रयत्न दादांनी बंधूंनो निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना केला. बाकीची कामं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, जलसंपदाच्या माध्यमातून बंधाऱ्याची दुरुस्ती असेल, बाकीच्या आता अनेक गोष्टी असतात, मी उल्लेख सगळ्या गोष्टीचा करून आपल्याला दादांचं भाषण ऐकायचं, त्यामुळे मी बाबांनो आपल्या तालुक्यामध्ये दादांनी खूप आपल्या सगळ्यांना दिलं. आपली न्यायालयाची इमारत असेल, अनेक शासकीय इमारती असतील, आज जे आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला बदललेलं दिसतंय हे सगळं दादांच्या प्रयत्नामुळं, दादांच्यामुळं आपण बंधून या गोष्टी सगळ्या करू शकलो. साधारणतः आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्वीचं इंदापूर शहर आणि आजचं इंदापूर शहर, आज प्रदीपदादा गारटकरांचं खूप तिथं सहकार्य, परंतु दादांचं दादा नगराध्यक्ष आणि सत्ता विरोधी असल्यामुळे दादांना काही गोष्टी इच्छा असताना दादा तुम्हाला काही गोष्टी त्यावेळेस करता आले नाही. तुमचं विजन दादा खूप चांगलं आहे, खूप चांगलं होतं, परंतु सत्यापुढं शेवटी काही गोष्टीमध्ये इलाज नसतो आणि त्यामुळे काही गोष्टी दादांना त्यावेळेस पाठीमागे करता येत नाही. आज तुम्हाला मी सांगतो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा, आज शहाजीराजे भोसले यांच्या गडीचा बरेच दिवस आपला प्रश्न हा रेंगाळलेला होता, आणि रेंगाळलेला असताना मी फक्त पाठीमागं तो प्रयत्न चालू केला आणि आपली सत्ता गेली, आणि सत्ता आल्या आल्या ह्या मालोजीराजांच्या गडीसाठी आणि आमच्या मुस्लिम बांधवाचा जो दर्गा आहे त्या दर्गाच्या आराखड्यासाठी या राज्य भाऊसाहेब जरा एक मिनिट भाऊसाहेब प्लीज जरा भाऊसाहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी मीटिंग ताबडतोब लावून त्या वीरश्री मालोजीराजेच्या गडीच्या संवर्धन आणि बाबाच्या दर्ग्यासाठी बंधूंनो 37 कोटी रुपयाचा आराखडा हा दादांनी मंजूर केला, आणि आराखडा मंजूर करून पर्यटन करण्यात येता स्वतः तिथं गोल राऊंड करून स्वतःच्या विभागाकडे तो आराखडा घेतला, जेणेकरून आपल्या सर्वांना माहित आहे की शेवटी या राज्यातलं हिंदू मुस्लिम आपण सगळेजण एक आहोत, हिंदू मुस्लिम भाई भाई आहे. त्यावेळेस शहाजीराजे भोसले आणि शेजारी बाबांच्या दर्ग्याच्या गडी शेवटी मालोजीराजेच्या गडी पण नतमस्तक झाल्यानंतर आपण बाबाच्या दर्ग्याचं नतमस्तक झालं पाहिजे आणि कुठेतरी हिंदू मुस्लिम ऐक्याचं शेवटी दर्शन झालं पाहिजे. शेवटी हिंदू मुस्लिम काय आपण सगळे एकच आहोत, शेवटी आपल्या सगळ्यांचं रक्त हे लालच आहे रे बाबांनो, आणि शेवटी हे काय आहे. आणि हाच पक्ष तुम्हाला हे पण प्रामाणिकपणे सांगतो, आदरणीय दादांनी आम्हाला शिकवण आहे, आपण आपली फुले शाहू आंबेडकरांची आपली जी विचारधारा आहे त्या विचारधारेला आपला पक्ष आपले नेते कधीही सोडणार नाही, ती विचारधारा ही कायम ठेवतील हा सुद्धा शब्द आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बंधूंना आपल्या सगळ्यांना देतो. आज इंदापूर शहर असेल, बाकीच्या गोष्टी तुम्हाला सर्वांना माहित आहे, मसुबाचं देवस्थान असेल, आपलं रुईचं बाबीरचं देवस्थान असेल, दगडवाडीचं नंदकेश्वरचं मंदिर असेल, यामध्ये सुद्धा आपल्याला जे काय ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी बंधूंनो केलेला आहे. दादा पूर्वी आपल्याला माहित आहे की भीमा नदी आहे, भीमा नदीवरती जो पूर्वी रस्त्याची खूप अडचण, लोकांना अकलूजवर यावं लागत होतं किंवा वालचंदनगरच्या यावं लागत होतं, दादा तुमच्याकडे आम्ही हट्ट धरला, तुम्ही दादा पहिल्यांदा बोरटवाडीला आम्हाला पूल दिला, त्यानंतर आपण निर्निमगावला दिला, त्यानंतर आपण खोरोचीला दिला, आणि आता राहिला दादा तुम्ही आपल्या तावशीला पण पूल दिला. दादा तुमचे जेवढे मानव तेवढे बाबा दादा शेवटी यातनं काय आहे, यातनं पूल बांधल्यानंतर एक दळणवळण या तालुक्यामध्ये वाढणार आहे, माळशिरस तालुक्यातला प्रत्येक माणूस इंदापूर तालुक्यामध्ये येणार आहे, माझ्या पानपट्टीचा सुद्धा एक चांगल्या प्रकारची विक्री होणार आहे, माझा चर्मकार समाजाचा एखादा दुकान असला तो खिळं मारत असला त्याचा पण त्यातनं व्यवसाय वाढणार आहे. दळणवळण वाढल्यानंतर निश्चित प्रकारे त्या भागाचा त्या गावाचा विकास हा झाल्याशिवाय बंधून राहत नाही. दादा तुम्ही खूप मोठं काम दळणवळणाचं काम आमच्या आपल्या माध्यमातून केलं. दादा विषय राहिला महत्वाचा आपला, आपल्या सगळ्यांना माहित आहे आपल्या शेतीच्या पाण्याचा विषय आपला खूप महत्वाचा आहे, 22 गावांचा पाण्याचा प्रश्न आपल्या सगळ्यांचा महत्वाचा आहे.
22 गाव आपण तुम्हाला सर्वांना माहितीसाठी सांगतो, ज्या पाठीमाग काही लोकांनी पाठीमाग 2018 ते 2019 मध्ये काय चुकीची गोष्ट झाले आणि आपल्या निरा देवधरचं पाणी हे बारामती इंदापूर आपलं पाणी पुरंदरचं उडवलं गेलं, ते पाणी तिथं गेल्यानंतर आम्ही राज्याचे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, पहिल्यांदा आमदार म्हणून शपथ ज्यावेळेस मी घेतली आणि नागपूरला पहिलं अधिवेशन सुरू झालं, दादा म्हणलं आपल्याला कुठलं काही नको, आपल्याला सीतीला पाणी महत्वाचं आहे, जे पाणी जर गेलं शेवटी सगळी सोंग करता येतील परंतु पैशाचं सोंग करता येत नाही रे बाबानो, आणि एखादं शेतात एखादा आपण रानात चक्कर मारली आपली शेती जर हिरवीगार असली तर आपल्या आयुष्यामध्ये झोपताना किती समाधान आपल्याला मिळतं रे बाबानो, नुसतं बाकीच्या गोष्टी आपल्याला सगळ्या करता येतील, हे पाणी आणि शाश्वत शेती आपल्याला महत्वाची आहे। त्यासाठी मला आठवतंय की साधारणतः दादा तुम्ही एक मंत्रिमंडळाची बैठक 19 फेब्रुवारी 2020 रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली, जो निर्णय पूर्वी दादा बदलला गेला होता त्या 19 फेब्रुवारी 2020 मध्ये आपण दादा निरा उजवा व डावा खालीवर पाण्याचे समन्वयी वाटप करण्याचा निर्णय दादा तुम्ही घेतला, जर तो निर्णय घेतला 22 गावाच्या लोकांना मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, तो जर निर्णय घेतला नसता तर आपलं जानेवारी महिन्यानंतर आपल्याला पाणी शेताच्या आपल्या शेतीला थेंबभर सुद्धा पाणी मिळालं नसतं, आणि एक महत्वाकांक्षी निर्णय आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी घेतला, त्यामुळे आज आपलं बरे, पण हे थोडं दिवस आहे रे बाबांनो, आपल्याला भविष्याचा विचार करायचा आहे, माझ्या 100-150 वर्ष माझ्या शेतकऱ्याला शेतीला पाणी कमी पडलं नाही पाडले, यासाठी काहीतरी आत्ताच आपण काहीतरी तजवीज केली पाहिजे, नाही तर उद्या कुणीतरी आपला नातू आजोबा घरचा पुतणे म्हणील हे राजकारण करणारे आमच्या तालुक्यातले प्रतिनिधी नालायक होते, यांनी आमच्या शेतीच्या पाण्यासाठी काहीच प्रयत्न केला नाही, काहीच लक्ष दिलं नाही, म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता दादांच्या पाठीमाग बंधून कायमचा 22 गावाच्या पाण्यासाठी आणि आमच्या खडकवासल्याच्या पाण्यासाठी लागला होता। काल कालवा सल्लागारची बैठक झाली, कालवा सल्लागारची बैठक झाल्यानंतर दादांना सांगितलं, दादांनी ताबडतोब केलं, साधारणतः जो आपला निरादावा कालवा आहे तो साधारणतः 30 जून पर्यंत जवळजवळ नॉनस्टॉप चालण्यासारखा आहे, 30 जून पर्यंत त्याची आपण व्यवस्था ही बंधून केलेली आहे, आणि जो खडकवासला आहे खडकवासल्याचं पाणी साधारणतः 3-4 मार्चला येईल, परंतु यांनी सांगितलं की एक पाळी दुसरी पाळी आम्हाला दुसरी आपली रोटेशन आपल्याला मिळणार नाही, दादांनी सांगितलं ते अधिकारी असलं चालणार नाही, माझ्या खडकवासल्याच्या शेतकऱ्यांना सुद्धा 2 टाइम तिथं रोटेशन मिळालं पाहिजे, थोडीफार आत्ता बचत करा पिण्याच्या पाणीची बचत करा पण खडकवासला सुद्धा 2 रोटेशन मिळाली पाहिजे, ही सुद्धा भूमिका दादांनी घेतली, त्यामुळे खडकवासला सुद्धा 2 टाइम आपल्याला पाणी हे बंधून निश्चित प्रकारे मिळणार आहे, त्यामुळे भविष्यामध्ये दादा मला तुम्हाला एकच विनंती करायची, दादा उद्या निरा देवधरचं कामकाज आता जर उद्या चालू झालं तर उद्या हे पाणी आमचं दादा जाणार आहे, त्यासाठी मला दादा तुम्हाला एकच विनंती करायची, दादा इंदापूरची माणसं दादा जेवढी बारामतीकर तुमच्यावरती प्रेम करतात दादा तेवढे इंदापूरकर सुद्धा दादा तुमच्यावरती प्रेम करतात हो दादा, त्यामुळे जर निरा देवधरचं जे आता बचतीचं पाणी बचत करून जे पाणी शिल्लक राहणार आहे दादा 3 TMC पाणी दादा 3 TMC त्या 3 TMC दादा पाणी त्या निरा डाव्यावरती त्याचं नियोजन करा, हीच दादा तुम्हाला हात जोडून विनंती दादा, अरे शेवटी काय शेती नसल्यावर काय आपलं खरं आहे रे बाबांनो, आणि निरा दादा हे झालं इकडं आणि दुसरं दादा जे मुळशी धरण आहे मुळशी धरण दादा आपण सुरवे समिती तुम्हाला मी सांगतो तुमचा आमदार झोपलेला नाही झोपणार नाही, कुठन कस आणायचं दादाला माहिती माझ, त्यामुळे निराद हे झालं खडक असल्याच्या बाबतीमध्ये दादा मुळशी धरण जे टाटा वीज निर्मित करत आपणच दादा दादा आपण लय हुशार आहे दादा, फक्त दादा बोलत नाही आपला, दादानी मुळत्यासाठी सुरवे समिती जे पाठीमागचे जे सेक्रेटरी होते माजी सेक्रेटरी यांची एक समिती नेमली होती आणि त्या विजेला वेगळा पर्याय करून हे पाणी मुळशीचं पाणी पुण्यामध्ये आणून आणि पुण्याचं राहिलेलं शिल्लक पाणी माझ्या इंदापूर दौंड तालुक्याला कसं मिळेल ही दादांची भूमिका आहे, कदाचित दादा या बजेटमध्ये जर काय सांगता आलं दादा आम्हाला जर गोड बातमी दिली आली तर दादा खूप बरं होईल दादा, तेवढी मात्र दादा खडकवासले सुद्धा चांगल्या प्रकारची माहिती द्या, मुळशी धरण निरादौदरचं बचतीचं पाणी ह्या जर 2 गोष्टी आम्हाला झाल्या तर निश्चित प्रकारे इंदापूरकर दादा कुठेतरी आयुष्यभर कुठेतरी सुखी होतील, आणि त्यासाठी तुम्ही दादा आम्हाला प्रयत्न करावा, ही 19 फेब्रुवारी 2020 ही बैठक या बैठकीमध्ये हा निर्णय दादांनी तो आपल्या सगळ्यांसाठी घेतलेला आहे, त्यामुळे बाबांनो
आपण निश्चित प्रकारे आज दादा आज आपल्या इथं आलेले आहेत. दादांनी आता तुम्हाला मी सांगतो आपण आपले अनेक मागणे आहेत. शेवटी काम कुठला विकास कुठला संपत नाही, बाकीच्या गोष्टी तर आपण सगळ्यांनी केलेल्याच आहेत. आणि कदाचित आज इंदापूर शहराच्या बाबतीमध्ये तुम्हाला मी सांगतो दीपक तुम्ही सगळे इथं हजर आहात. आज शहरातली सगळी मंडळी पाठीमागा नगरसेवक सगळे दिसत आहेत. पिंटो नगरसेवकांना मी तुम्हाला सांगतो पूर्वीचा इंदापूर शहर आणि आजचं इंदापूर शहरमध्ये आपल्याला खूप मोठा बदल बाबांनो करायचा आहे. दादांच्या साक्षीने सांगतो, दादांनी सांगितलं की बाबा अजून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इंदापूर नगरपालिकेच्या बाबतीमध्ये अजून आपल्याला खूप कामं करायचे. मी आणि गारडकर दादांनी आता त्या बाबतीमध्ये चर्चा केली. आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो माझा स्वभाव कसा आहे, जोपर्यंत हाताला लागत नाही तोपर्यंत सांगायचं नाही, आपलं अहिस्ता अहिस्ता. त्यामुळं आणि छुपके छुपके. त्यामुळं बाबांनो 2 फेब्रुवारी 2024 तारीख किती, 2 फेब्रुवारी 2024 आपल्या इंदापूर नगर 2 फेब्रुवारी मात्ताची फेब्रुवारी आज तारीख किती आहे 25 2 फेब्रुवारी 2024 इंदापूर शहरातल्या लोकांच्या साठी सांगतो आपल्या डीपी रोड साठी अजितदादा पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी 90 कोटी रुपये मंजूर केले बाबांनो इंदापूर शहरासाठी. दुसरं आपल्या अजून थोडं थांबा अरे थांब बाबा आगे बढो काय, आता आपल्याला दादांना आगे बढो सगळ्यांनाही करायचंय बाबा. त्यामुळं दुसरं दादांना आम्ही पण विनंती केली, दादा म्हणलं रस्ता दिला आणि परत गटर नसल्यावर आमच्या रस्त्याचं काय व्हायचं म्हणलं, मग परत हे करावं लागेल, मग काय पाहिजे. दादा म्हणलं मला गटर योजना पण पाहिजे ना, आता एसटीपी पॅम्प पाणी स्वच्छ करायचं ते पण सगळं पाहिजे ना. ठीक आहे म्हणलं किती पाहिजे. दादा म्हणलं काय नको तुमचं फक्त पत्र द्या एकनाथ शिंदे साहेबांकडून. मग एकनाथ शिंदे साहेबांना दादाने स्वतः ती फाईल आपल्या नगरपालिकेची दादा घेऊन एकनाथ शिंदे साहेबांकडे गेले आणि त्या गटर योजनेसाठी इंदापूर शहरासाठी 60 कोटी रुपयाचा निधी हा इंदापूरसाठी बंधूंना मंजूर केलेला. मी सांगायचं तात्पर्य एवढंच की दादा आपला गप बसलेला नाही रे बाबांनो, आणि एवढ्या आपल्याला गप बसायचं नाहीये. तो राहुल गुंडेकर कुठे गेला? राहुल तुझं निवेदन होतं की आठवडा बाजार इंदापूर दादानी तर टाऊन हॉल तर गारडकर दादानी सगळा तिथं बदललेलंच आहे. आपल्या सगळ्यांना माहिती की आपली मंडई आपल्याला थोडं वाईट वाटतं की आपली मंडई सगळ्या रोडवरती भरते आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतो. ती आपल्याला आठवडे बाजाराची बाबतीमध्ये तिथं हे करायसाठी आपण तो ताबडतोब तिथे एक आपली इथं नगरपालिकेची जागा आहे त्या समोर जी जागा मोकळी जागा आहे त्या जागेमध्ये आठवड्या बाजाराचा आपल्या एक वेगळ्या प्रकारचे कट्टे की जेणेकरून नागरिकांना त्रास झाला नाही पाहिजे आणि व्यावसायिकांना सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे त्यासाठी आपण कट्टे बांधण्याचा प्रस्ताव अजितदादांच्या माध्यमातून आपण तिथं नगरविकास विभागाला सादर करतोय. आणि दुसरं आपण तिथं जे पार्कचं आरक्षण आहे आपण गार्डन आपली गार्डन तर जुने आहेच त्या गार्डनला तर आपण 80 लाख रुपये दादा दुरुस्तीसाठी आपण घेतलेले तिथं आपण पार्कचं आरक्षण मात्र तिथं शेजारीच आपण वेगळी गार्डन की तिथं लहान मुलांना कुठेतरी इंदापूर शहरामध्ये पावना रावळा आला तर आपल्या शहराबद्दल त्याला एक अभिमान वाटला पाहिजे. ठीक आहे बारामती एवढं आपण नाही करणार, परंतु बारामती नंतर या जिल्ह्यामध्ये इंदापूर शहराची ओळख ही झाली पाहिजे यासाठी आपण तिथं एक गार्डन जेणेकरून तिथं 3 एकरामध्ये गार्डन करण्याचा प्रयत्न तोही प्रस्ताव बाबांना दादांकडे आपण देतोय. आणि तुम्हाला माहित आहे दादा आपल्याला नाही मानणार नाहीत रे बाबांनो, फक्त लक्ष ठेवा नाहीतर लय भारी कसून काय लय काय माणसं लय भारी. तुम्हाला मी सांगतो आता कसं आहे, मला एक तुम्हाला विनंती करायची स्टेजवरील मंडळीला बाबांनो, आता ही निवडणूक ही युतीची निवडणूक आहे, युतीची निवडणूक असल्यामुळे बाबांनो आता झालं काल रात्रीपर्यंत काय झालं ते झालं, पण आता कुणीही कुणावरती टीका करू नका रे बाबांनो, कुणी कुणावरती टीका करू नका. आपल्या उमेदवाराला आपल्याला मतदान आपल्यामुळं आपल्या बोलण्यानं वागल्यानं आपल्या उमेदवाराचं मतदान वाढलं पाहिजे रे, आपल्या बोलण्यानं वागण्यानं आपल्या उमेदवाराचं मतदान कमी होईल असं बाबांनो कधी करू नका रे बाबांनो. असं झालं तर निश्चित त्याच्यात आज तुम्हाला सांगतो आपल्या उमेदवाराचं मतदान कमी झालं तर ते नक्की आम्हा लोकांची दादांची आमची शेवटी मान शर्मेने आमची खाली जाणार आहे. लीड जेवढं जास्त राहील परत कामं सुद्धा तेवढ्याच लीडनी जास्त जोरने, आज जी मी तुम्हाला कामं सांगितली त्या जोरने आपण ती कामं दादांना निश्चित प्रकारे बाबांनो आपण मागू शकतो. दुसरं दादा आमच्या इंदापूर शहराचा दुसरे सगळ्यात महत्वाचा विषय कुठला आहे, आपल्या उजनीच्या पुलाचा आहे का नाही, उजनीवरनं पूल पाहिजे का नाही तुम्हाला, उजनीवरनं पूल पाहिजे आपल्याला. व्यापाऱ्यांची मागणी आहे सगळ्या व्यापाऱ्यांची, जर शिरसोडीचा पूल इथं झाला आपल्या आपल्या ह्याच्यापासून एक मिनिट शिरसोडी मी सांगतो ना एकच मिनिट सांगतो
हा शिरसोडी आणि कुगाव, शिरसोडी आणि कुगावचा जर पूल झाला तर बाबांनो आजचं जे इंदापूरचं मार्केट आहे, मार्केट जमिनीवालं कोण आहे का इथं? जमिनीवालं नाही, व्यवसाय व्यापाऱ्यांच नाही, व्यापाऱ्यांना सांगतो आजचं मार्केट आपलं इंदापूरचं हे पाचपटीने वाढणार आहे. किती? पाचपटीने वाढणार आहे. लगेच जमिनीच्या किमती बिमती वाढू नका लगेच, त्यामुळे पाचपटीने वाढणार आहे. दादा मी तुम्हाला इंदापूर आमच्या शेरवाशी व्यापाऱ्यांच्या वतीनं तुम्हाला मी दादा आग्रहाची विनंती करतो, जो शिरसोडी कुगावचा जो पूल आहे तो पूल दादा आपण तिथं निश्चित प्रकारे त्याचं आपण तिथं त्याला मंजुरी द्यावी. येणाऱ्या बजेटमध्ये कदाचित आता नाही तरी जून जुलैच्या बजेटमध्ये आपण त्याला मंजुरी द्यावी. आणि शेवटी एक लक्षात ठेवा गारटकर दादा, कुठल्या तालुक्यामध्ये माळशिरस असू द्या सुरेशांना, माळशिरस असू द्या किंवा करमाळा असू द्या, शेवटी काही केलं तरी उजेड हा इंदापूरमध्येच आहे रे बाबांनो. लोकांना व्यापाऱ्यांना इंदापूरच त्याचं मार्केट बाबांनो जास्त त्याचं वाढणार आहे, त्यामुळं त्या गोष्टीमध्ये आपण सगळ्यांनी करणार आहे. दादा तुम्ही एक खूप महत्वाचा निर्णय घेतला, आमच्या शेती महामंडळात शेतकऱ्यांचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो त्यांचा वर्ग 2 सिटीवर होता तो वर्ग 1 घेण्याचा निर्णय जर कुणी या राज्यामध्ये घेतला असेल तर तो आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी घेतला, आणि त्याच्यामुळे आज आपल्या शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. दुसरं माझ्या गावात त्या ज्या गावामध्ये शेती महामंडळात जमीन आहे तिथं त्यांना ग्रामपंचायत कार्यालय बांधायचं आहे, दवाखाना बांधायचा आहे, शाळेची खोली बांधायची आहे, घरकुलासाठी जागा पाहिजे, यासाठी सुद्धा निर्णय आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी बंधून घेतलेला आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे यापूर्वी आपल्या तालुक्यामध्ये अल्पसंख्याक समाजाला किती निधी यायचा रे बाबांनो, आता त्याचा विचार करा. मुस्लिम समाजाला आपण निश्चित मुस्लिम मुस्लिम समाजाचा हे करतो, मतदानामध्ये कुठेतरी एकमेकाची भांडणं लावतो आणि काही लोक पोळी भाजून घेतात. या तालुक्यामध्ये पूर्वी कधीही मुस्लिम समाजाला निधी आला नाही, परंतु दादाने अब्दुल सत्तार साहेबांना सांगितलं आणि आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक आमदार विधानसभा आमदाराला निश्चित मुस्लिम समाजाला प्रत्येक वर्षी 3-4 कोटी रुपये हे फक्त अल्पसंख्याकमध्ये 3-3 कोटी मंजूर केले, डिपीडीसीमधनं वेगळे मंजूर केले, 25-15 मध्ये वेगळे केले, म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये मुस्लिम बांधवांना 5-10 कोटी रुपयाचा निधी आदरणीय अजितदादा पवार साहेब अर्थमंत्री असल्यामुळं आपल्या सर्व बांधवांना हिंदू मुस्लिम बांधवांना बंधून मिळालेला आहे. आता बाकीचं मी काय जास्त सांगण्यापेक्षा दादा आपल्या आमच्या ज्या मागण्या आहेत की आमचे शेती महामंडळाचे जे कामगार आहेत त्यांना घरकुल योजना कशी बांधतात त्या योजनेच्या बाबतीमध्ये आपण तिथं दादा आपण सगळ्यांनी लक्ष घालावं. रस्त्याचा विषय सांगितला, मुळशी धरणाचा तुम्हाला सुर्वे समिती दादा सांगितला, बुडीत बांधारे दादा उजनी धरणाचे जे बुडीत बांधारे दादा आमचं पूर्वी सर्वे झालेला आपण मंत्री असताना, परंतु आता मध्ये 1 वर्ष थोडा गॅप झालेला आहे. उजनी धरणामध्ये आपल्याला बुडीत बांधारे पाणी सोलापूरच्या पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली खाली जातं, तिथं कुठेतरी आम्हाला बुडीत बांधारे दादा ते प्रकरण सगळं मंजुरी करून हे प्रकरण आता नाशिकला गेलेलं आहे, त्यामुळे नाशिकला प्रकरण ते थांबलेलं आहे. तिथं दादाने आम्हाला सगळ्यांना लक्ष आणि सगळ्यांना द्यावा. आणि दादा इंदापूर शहराचं नगरपालिकेचं दादा कार्यालय खूप चांगलं झालेलं आहे, कार्यालय खूप चांगलं झालेलं आहे, परंतु आता तिथं आम्हाला दादा फर्निचरसाठी इमारत बरेच दिवस मला वाटतं बंद आहे, त्या इमारतीसाठी जरा पुढं पाठीमागं थोडं मागं पुढं काय झाल्या काय गोष्टी, परंतु तिथं आता आपल्याला दादा शेवटी ती इमारत आपली सगळ्यांची, तर इंदापूर शहराच्या ह्याच्यासाठी आम्हाला दादा हे करून द्या. आणि शेवटची दादा माझी एक मागणी आहे की दादा जी पुण्याचं सांडपाणी आहे दादा, हे पाणी रेकॉर्डला शिल्लक पाणी आहे दादा, हे पाणी उद्या कुणी ना कुणीतरी उचलणार आहे दादा. जे पुण्याचं 5 TMC सांडपाणीची योजना इंदापूरकरांसाठी दादा तुम्ही दिली होती, जी आपण योजना मंजूर झाली होती, ती योजना परत काही कारणामुळं रद्द झाली कॅन्सल झाली, त्याला माझा नाळ त्याबद्दल काही उहापोह करायचा नाही. जी दादा आम्ही वहिवट घालून ठेवलेली आमची योजना रद्द झालेली ती आमची वहिवट, ती आपण दादा जी इंदापूरच्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून जी 5 उजनीवरनं 5 TMC योजना ही इंदापूरकरांच्या शेतकऱ्यांसाठी मंजूर करावी, ही सुद्धा मागणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दादा मी आपल्या सगळ्यांना दादा आपल्या सगळ्यांना करतो. आणि खूप आपल्याला इंदापूर शहरातील नागरिकांना मला सांगतो नगरसेवक मागं बसलेत, त्यांना आपल्या सगळ्यांना सांगायचंय की जेणेकरून आपल्यामध्ये जास्तीत जास्त कसा हे करता येईल तो करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा. बाबांनो आपण सर्वांनी खूप चांगला हा मेळावा आहे दादा कार्यक्रमासाठी आलेले, दादांनी सांगितलं ती अचानक दादांनी तारीख दिली, दादा आता आपल्याला त्यानंतर मार्गदर्शन करणार आहेत. आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो की जे दादांनी आपल्या सगळ्यांसाठी केलंय बाबांनो हे कुणीही करणार नाही. शेवटी आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा, शेवटी आपण ऋण हे व्यक्त आपल्या ज्याने आपल्याला मदत केली, ज्याने आपल्याला सहकार्य केलं, जो आपल्या अडचणीच्या काळात पडला मदत केली, त्याचं ऋण हे व्यक्त करायचं असतं. दादा तुम्ही बारामतीचं जसं आरोग्य
आरोग्याची तुमची सेवा तुम्ही देण्याचा बारामती तालुक्यामध्ये प्रयत्न केला जातो. दादा, तुमच्या धर्तीमध्ये धर्तीवरच एक इंदापूरमध्ये सुद्धा एक आरोग्य कमिटी आहे. मुंबईमध्ये एक सेपरेट माणूस आहे, पुण्यामध्ये एक सेपरेट, दोन 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 माणसं सेपरेट आहेत. फक्त इंदापूर तालुक्यातली आरोग्याची जे जी माणसं जी गोरगरीब पेशंट आहे त्याला एक दवाखान्याची गरज आहे. आणि शेवटी आरोग्याचा दुवा एखाद्या पेशंटला मदत केली, दुवा खरं तर हीच ईश्वर सेवा असते. या रुग्ण आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा एक मोठं काम दादा इंदापूर तालुक्यामध्ये चालू असतं. आणि गोरगरीब रुग्णाला कशी मदत होईल ही मदत करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण बाबांनो करत असतो. त्यामुळे इंदापूरकरांनो, आज तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेलं आहे. असंच तुमचं सगळ्यांचं प्रेम, तुमचं सहकार्य दादा उसाच्या बाबतीमध्ये जरा थोडं आम्हाला झुकत माप इंदापूर तालुक्याला, थोडं आपल्या अंबालिका दौंड तुमचं माप तर आहे झुकत, पण अजूनही जरा झुकत माप तू आम्हाला दिलं तर आमच्या उसाच्या बाबतीमध्ये निश्चित त्याचा आम्हा सर्वांना फायदा हा निश्चित प्रकारे बंधूंनो झाल्याशिवाय राहणार नाही. खूप चांगला कार्यक्रम बंधूंनो आज आपण सगळ्यांनी घेतलेला. आता जास्त बोलून मी काय हे करत नाही, परंतु आता जास्त काम दादाला आपण सांगितल्यामुळे अधिक काय सांगत नाही. दादा, निश्चित प्रकारे इंदापूर तालुका हा तुमच्या विचाराचा तालुका आहे, निश्चित तुमच्या विचाराला साथ देणारा तालुका आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी आपल्या कामासाठी, आपल्या तालुक्याच्या विकासासाठी, आपल्या शेतीच्या प्रश्नासाठी, आपल्या इंदापूर शहराच्या विकासासाठी दादा सांगतेच्या उमेदवाराला आपण सगळ्यांनी साथ द्यावी अशी विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.